सातारा लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथील मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे इच्छुक उमेदवार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड येथील ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला सर्व धर्म समभावाचा विचार जपला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड. आज रमजान ईद आहे आणि रमजान ईदच्या मुहूर्तावर शुभ मुहूर्तावरती मी मनापासून सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून रमजान ईदच्या शुभेच्छा देतो. आणि असंच त्या काळात जो छत्रपती शिवाजींनी मार्ग आखलो, जो विचार दिला होता सर्व धर्म समभाव, त्याच्यामुळं परकीय आक्रमण जे काय व्हायचे त्याच्यामुळं अन्याय मोठ्या प्रमाणावरती देशातल्या प्रत्येक नागरिकांवर होतो. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचा एक नारा दिला, एक विचार दिला आणि सगळ्यांना एकत्रित केलं आणि या देशाला स्वराज्य मिळवून दिलं. नाहीतर आजसुद्धा आपण सर्वजण गुलामगिरीत असतो. त्यामुळं या देशाला प्रगतीपथावर जर न्यायचं असेल किंवा अजून वेगाने जर न्यायचं असेल तर आणि हा देश अखंड ठेवायचा असेल तर फक्त एकच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सर्व धर्म समभावाचा जो विचार आहे, ह्या विचारच फक्त या देशाला तारू शकतो. हा विचारच या देशाला महासत्तेकडं नेऊ शकतो. एवढं प्रामाणिकपणे ह्या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं आणि पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण राजघराण्याच्या वतीने संपूर्ण माझे असंख्य संपूर्ण वेगवेगळ्या जाती धर्मातले सर्व महाराष्ट्रातील जेवढे सगळे मित्रमंडळी त्या सगळ्यांच्या वतीने मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्व मुस्लिम वासियांना समाजातल्या लोकांना मनापासून रमजान ईदच्या शुभेच्छा देतो.